सध्याची तरुणाई राजकारणाच्या चक्रावर आता अडकली का? आणि तसं असेल तर तुम्ही तरुणाईला काय संदेश द्याल? हा, शेवटी तरुणाई हेच आपलं, कारण जगाची महासत्ता व्हायचं असेल तर जगात 16 ते 35 हा वयोगटाचा तरुण फक्त भारतामध्ये. आज युरोपियन देश सुद्धा आपण ब्रेन ड्रेन म्हणतो, युरोपियन देशाला उभा, कारण कदाचित युरोपियन देशाची आर्मी सुद्धा भारतीय तरुण चालवतील फ्युचरमध्ये. फार अतिशयोक्तीने बोलायचं कारण नाही, 100% होत. पण आजची ही तरुणाई जर निवडणुकाची वाट पाहत असाल, जयंती पुण्यतिथीची वाट पाहत असाल किंवा वाढदिवसात सेलिब्रेशन करत असाल, तर उपयोग काय? ज्या राष्ट्रपुरुषांनी जिवंत असतानाही एवढा संघर्ष केला, जेवढा केला नाही तेवढा संघर्ष त्यांच्या पुतळ्यांना आज त्यांच्या जयंती पुण्यतिथ्यात पाहिल्या. शेवटी राष्ट्रपुरुषांनी अख्खी हयात घातली होती. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये ही जी तरुणाई आहे, ही तरुणाई विकासाच्या दिशेने घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. पण तरुणाई व चंगळवादाच्या दिशेने गेली तर मग शेवटी आउटपुट काय होणार आहे? शेवटी ज्येष्ठ माणसं त्यांचा अनुभव देऊ शकतात, पण क्रिएटिव्हिटी ज्यांची श्रमदान करायची, धावायची, पळायची धमक आहे. आणि आज आपण पाहतो सगळ्या पंचायत राज सगळीकडे 80% तरुण मुलं आहेत आज, 80%. आणि तरुणाई जर 5 वर्ष विकासाच्या दिशेने जर गेली तर हा देश जगाचे याला चीन आणि पाकिस्तानची गरज नाही. आज इतके प्रॉब्लेम आपल्याकडेच आहेत. आणि म्हणून ही तरुणाई जर एकत्र आली तर आजही या देशातले रिसोर्सेस इतके स्ट्रॉंग आहेत की आजही सगळ्या समस्येची उत्तर आपण देऊ शकतो.